नमस्कार मैत्रिणींनो, अमृताज रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर इथं बघा, आपण केली आहे शाकाहारी सोयाबीनची भाजी, भन्नाट अशी भाजी, तीही चटकदार मसालेदार. तर चला कशी बनवायची ते पाहूया. तर इथं घेतले आहेत मी सोयाबीन चंक्स, पाणी गरम करून घेतलं आहे, गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. तर सोयाबीन आपण ज्यावेळी भाजी करू त्यावेळी थोडंसं मीठ ॲड करणं गरजेचं असतं, पाण्यात टाकणं, म्हणजे सोयाबीनला चांगली चव येते, कारण त्याला अंगची काही चव नसते म्हणून. तर इथं मी आता याला थोडंसं हलवून घेते आणि 5 ते 6 मिनटं याला चांगलं भिजून घ्यायचं. तोपर्यंत आपण मसाला काय लागतो त्याचं साहित्य बघून घेऊयात. तर बघा, इथं मी घेतलं आहे खोबरं, मीडियम साईजचा एक कांदा आणि मीडियम साईजचे एक टोमॅटो. आणि इथं मी जी पेस्ट घेतली आहे ते आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर. इथं थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं तीळ आणि जिरं. आणि इथं आपण घेतले आहेत सोयाबीनचे जे चंक्स होते भिजवलेले, ते हे बघा छान असे भिजले आहेत. तर हे जे सर्व साहित्य आहे ते मी एकत्र बारीक करून घेणार. तर इथं बघा, मी कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून घेतलं आहे. त्याच्यामध्ये डिरेक्टली आपण जो मसाला बारीक केलेला आहे, पाणी घालून छान असा बारीक करायचा मसाला, आणि तो आपण तेलामध्ये घालून घेऊयात. आणि मसाला कोणताही असो, छान असा परतला गेला की त्याची चव भन्नाट येते. तर मी आता लो गॅसवर ह्याला 5 ते 6 मिनटं चांगलं भाजून घेणार. तर इथं मी मसाला छान असा भाजून घेते. तेल सुटस्तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघा, मी 4 ते 5 मिनिटं आपला मसाला चांगला परतून घेतला आहे, साईडून त्याला तेल सुटलं आहे. तर आता मी याच्यामध्ये लाल तिखट ॲड करणार. आपल्या चवीप्रमाणे जास्त कमी तिखट आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे घरगुती लाल तिखट आहे. शक्यतो मी रेसिपींमध्ये बाहेरचा कोणताही मसाला वापरत नाही, आपल्या आहे याच मसाल्यांमध्ये छान अशी आपली रेसिपी तयार होऊन जाते. तर बघा, इथं मी आपण लाल तिखट घालून घेतलं आहे, थोडीशी हळद, आणि याला मिक्स करून घेऊया छानपैकी. तर इथं आपला छान असा फ्राय झाला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपले जे सोयाबीनचे चंक्स होते ते आपण असे पिळून घ्यायचे पाण्यामधून, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर आपण त्या मसाल्यामध्ये त्याला घालून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी घालून घेते. तर इथं बघा, मी घालून घेतले आहेत सगळे सोयाबीनचे चंक्स जे होते ते, आणि याला मी आत्ता 2 मिनटं चांगले या मसाल्यांमध्ये हलवून घेणार. एकसारखं हलवून घ्यायचं, सगळं कोट झालं पाहिजे. 2-3 मिनटं मंदाचेवर चांगलं कोटिंग करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता गरम पाणी ओतून घेऊया आपण. गरम पाणी घातलं की कोणत्याही जे पदार्थ असतात त्याला छान अशी चव येते म्हणून. तर इथं मी पाणी घालून घेतलं आहे. आता याला मी झाकण लावून देते आणि 1-2 ते 3 मिनटं छान शिजू देते. तर इथं बघा, आता आपण बघूया, 2 ते 3 मिनटं झाली आहेत. तर अजून आपली भाजी झाली नाही आहे, अजून 1-2 ते 3 मिनटं याला ठेवून द्यावं लागते. तर बघा, आणखी 1-2-3 मिनटांनी इथं आपली भाजी तयार झाली आहे. आणि याला कटही किती छान आला आहे बघा, अशी तर्री एकदम झाली आहे आणि एकदम ग्रेव्ही अशी स्मूथ झाली आहे, भन्नाट अशी दिसते. खायला खूप टेस्टी लागतं चपातीबरोबर, भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. तर इथं मी कोथिंबीर ॲड करून घेतली आहे आणि छान इथं आपली भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, इथं आपली भाजी किती मस्त अशी तयार झाली आहे, अफलातून दिसते. थँक्यू.